आणि आपल्या गावचे सुपुत्र नाही तर आपल्या तालुक्याचं वैभव असे आपले सर्वांचे लाडके आमदार अतुलदादा पेंडे यांच्या अभिषेक चिंतनानिमित्त जमलेले सर्व स्टेजवरील मान्यवर सर्वांची नावं घेतली आहेत. तसेच आपल्या ग्रामस्थ माता भगिनी वडील दाही मंडळी खऱ्या अर्थाने गोडे भाऊ वाघास्तीन यांनी सांगितलं का अतुलदादा मला सरपंच सर्वसामान्य कुटुंबातील माणसाला सरपंच होता आलं ते खरं आहे. ज्यावेळेस आपल्या जीवाभावाचा माणूस जवळचा माणूस मोठ्या पदावर जातो त्यांच्या त्यामुळे खऱ्या अर्थाने सर्व मित्र परिवार असे आज सर्वसामान्य कुटुंबाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम बेनके साहेबांच्या नंतर कमी केलं असेल तर ते अतुलदादांनी केलं आणि त्यामुळे तालुक्यामध्ये मोठी युवकांची फळी त्यांच्या माध्यमातून आज आपल्याला उभी राहिलेली दिसते. खऱ्या अर्थाने आम्हाला एक अतिशय आमदार नव्हते त्यावेळेस मी जिल्हा परिषदवर मला पाठवलं त्यांनी आणि मला जाणवत होतं का आपल्या पक्षाचा आमदार नसल्यावर किती अडचणी येतात आणि मोठमोठ्या कामांचे ज्या फायदे होत्या त्या अशा सहज बाजूला करत केल्या जायच्या. अधिकाऱ्यांनी मी सांगायचे तुमचं काम होणार नाही पालकमंत्री तुमच्या विचाराचे नसल्यामुळे तुमची कामं होणार नाही तुम्ही फायदे पाठवू नका. परंतु अतुलदादा आमदार झाल्यानंतर खऱ्या अर्थाने मोठमोठी जी कामं होती जी प्रगल्भित मोठमोठी कामं होती ती खऱ्या अर्थाने उतरू असेल आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या तालुक्यामध्ये फडाफडा मार्गी लागली त्याचं सर्व श्रेय खऱ्या अर्थाने अतुलदादांचं आहे आणि त्यांनी कामाचा एकदम प्रचंड असा झपाटा लावलेला आहे. जास्त प्रसिद्धी ते कोण जास्त करत नाही परंतु फार मोठी कामं आता आपल्या जिल्हा उत्तर पिंपरी मंडळ जिल्हा परिषद मतदार गटामध्ये प्रचंड अशी कामं त्याच्या माध्यमातून आता एक 8 दिवसामध्ये त्याची मंजुरी पण आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात कामं मंजूर झालेली आहे. खऱ्या अर्थाने आपल्या मतदारसंघाचा आपल्या कायपलट हा अतुलच्या यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने होणार आहे आणि त्याबद्दल मी सर्व मतदारसंघातर्फे दादांचे मनापासून मी त्यांचे आभार व्यक्त करतो. हिवरे ते उमर जो प्रलंबित असा मोठा महत्वाकांक्षी जो ब्रिज होता तो दादांनी मी आणि अतुलदादा मुंबईला होतो आणि अजितदादांकडे त्यांनी भांडून दादा म्हणाले एवढे पैसे तर कशाला एकाच ब्रिजवर वापरायचे त्याच्यात दोन होती परंतु दादांनी सांगितलं तो गरजेचा ब्रिज आहे आणि त्यांनी आपले उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी तो मान्य केलं त्यांचा शक्यतो शब्द कोणता टाळतच नाही. ते असं म्हणतात ना ते दादांचा उपमुख्यमंत्र्यांचा लाडका कोण आमदार असेल तर अतुलदादा आहेत. मी स्वतः ते अनुभवलेलं आहे. खऱ्या अर्थाने मुंबईला गेल्यानंतर ते जे काम सांगतील ते नाही म्हणतच नाही. आम्हाला पण वाटते काम होते का नाही होते पण ते कोणतेही काम घेऊन गेल्यानंतर कामाला नाही हा शब्द अजितदादाकडून अतुलदादांच्या बाबतीत कधी झालेला आम्ही पाहिलेलं नाही. मी ज्या वेळेस गेलो मुंबईला त्यावेळेस मला स्वतःला अनुभव आला त्यामुळे मला तरी वाटतं पुणे जिल्ह्यात दादांचा लाडका आमदार कोण असेल तर अतुलदादाच आहेत. मी अतुलदादांना उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनाही त्यांचाही वाढदिवस आज आहे त्यांनाही मनापासून सर्वांच्यातर्फे शुभेच्छा देतो. इथून पुढे आपल्या दादांच्या मार्फत आपला जवळचा खास माणूस आपल्या घराचा घरातला माणूस ज्यावेळेस पदावर जातो त्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला त्या माणसाचं महत्व खऱ्या अर्थाने कळतं ते आता अतुलदादांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना कळलेलं आहे आणि ते इथून पुढे आपण सर्वांनी त्यांना निश्चितच साथ देणार आहोत याबद्दल काही मनात शंका आणायचं कारण नाही. आपला जो मतदारसंघ आहे उत्तर पिंपरी मंडळ जिल्हा परिषद गट आहे तो आमदारांचाच जिल्हा परिषद गट असल्यामुळे तो कधी मागे राहणार नाही याची मी साहेबांना या निमित्ताने ग्वाही देतो आणि त्यांना पुन्हा एकदा अजितदादा असतील अतुलदादा असतील यांना मनापासून सर्व मतदारसंघातील आम जनतेच्या वतीने मी त्यांना पुन्हा एकदा पुढील वाटचाली शुभेच्छा देतो. सरपंचांनी सांगितलं त्यांना लाल दिवा परंतु त्यांना आपली आपल्या तालुक्याची नव्हे तर राज्याची सेवा करण्याची संधी या माध्यमातून आपल्याला मिळावी हीच मी सर्वांच्यातर्फे प्रार्थना करतो आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच दादांना साथ देण्याचं काम आम्ही सर्व तरुण या निमित्ताने करणार आहोत. पुन्हा त्यांना सुभेच्छा थांबतो. जय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या
बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या। राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।